होळ्या पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये अज्ञातांनी ओबीसी मेळाव्याचे फलक फाडलेले आहेत. ओबीसी नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. फलक फाडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता केली जात आहे. बीडमध्ये ओबीसी नेत्यांकडून आता संताप व्यक्त होतोय, कारण हे फलक फाडण्यात आलेले आहे. फलक फाडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली जाते. अज्ञातांनी हे कृत्य केल्याचं समजतंय. ओबीसी नेत्यांचे फलक फाडण्यात आलेले आहेत. बीडमध्ये अज्ञातांनी ओबीसी मेळाव्याचे हे फलक फाडलेले आहे. ओबीसी मेळाव्यानिमित्त हे फलक लावण्यात आलेले होते. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत. उद्धव, या संदर्भात काय माहिती मिळते, काय नेमका प्रकार घडला? नक्कीच, उद्या अंबड या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा जो आहे ते होणार आहे. आणि या अनुषंगाने नेत्यांच्या आव्हानाचा जो फलक आहे, बॅनर आहे, हा बीड आणि जालना जिल्ह्याच्या सीमालगत लावला होता गेवराई परिसरामध्ये. आणि हा अज्ञानाकडून हे जे बॅनर आहे हे फाडण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पंकजा मुंडे असतील, महादेव जानकर असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि गोपीचंद पडळकर यांचे फोटो असलेले हे बॅनर होतं. आणि हे अज्ञानाकडून जे आहे ते अज्ञात व्यक्तीकडून जे आहे ते फाडण्यात आलंय. त्यामुळे कुठं ना कुठं ओबीसी नेत्यांनी यावर संताप जे आहे ते व्यक्त केलेला आहे. आणि या बॅनर फाडणाऱ्यावर कठोर कारवाईची देखील मागणी आता जी उद्धव या संदर्भात आता ओबीसी नेते यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. मात्र काही कारवाई करण्यात आलेली आहे का, कुठे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे का, तपास सुरू आहे का, त्या संदर्भात काय माहिती? अद्यापर्यंत पोलिसांनी याची माहिती घेतलेली या सगळ्या संदर्भामध्ये. पोलिसांकडून तपास देखील या संदर्भामध्ये, कुणी अज्ञातांनी हे बॅनर फोडले या संदर्भामध्ये माहिती घेणं चालू आहे. मात्र अद्यापपर्यंत या सगळ्या प्रकरणावर कुणावर कारवाई न झाल्याचं जे आहे ते दिसतंय. जी, धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.